कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध झाला आणि ती स्वावलंबी बनली तर तिचं कुटुंब आणि पर्यायनं समाज स्वावलंबी बनेल समाजाचा पन्नास टक्के वाटा असलेल्या स्त्री शक्तीला स्वावलंबनाच्या आणि स्वाभिमानाच्या माध्यमातून अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी भागीरथी महिला संस्था कटिबद्ध आहे भागीरथीच्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आणि शासनाच्या अर्थसहाय्य करणाऱ्या योजनांचा आधार घेऊन महिलांनी स्वतःची प्रगती साधावी असं प्रतिपादन भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती म्हाडिक यांनी केलं राधानगरी तालुक्यातील सोळापूर इथं आयोजित महिला प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या प्रत्येक महिला समर्थ आणि सक्षम बनवण्याचं ध्येय घेऊन धनंजय माडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्था गेल्या काही वर्षांपासून अखंडपणे कार्यरत आहे राधानगरी तालुक्यातील सोळापूर इथं महिलांसाठी संस्थेच्या वतीनं मोफत प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं या शिबिराला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक पंचायत समिती सदस्या सोनाली पाटील सरपंच राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला यावी बोलताना सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भागीरथी महिला संस्था गेल्या काही वर्षांपासून महिला सक्षमीकरणासाठी जिल्ह्यात मोठं अभियान राबवतीय महिलांना मोफत प्रशिक्षण शिबिर देणं महिलांच्या उत्पादित वस्तूंसाठी बाजारपेठ उपलब्ध करणं सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्राच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव देणं महिला आणि युवतींसाठी स्वसंरक्षण शिबिर राबवणं महिलांसाठी रक्तदान शिबिर वाचनालयाची चळवळ सुरू करणं गरजू महिलांना शिलाई मशीन आणि शेळी वाटप करणं यासारखे अनेक उपक्रम अखंडपणे सुरू आहेत जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला स्वावलंबी बनवण्यासाठी भागीरथी महिला संस्था कटिबद्ध आहे असं सौभाग्यवती महाडिक यांनी स्पष्ट केलं खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठबळ आणि मार्गदर्शनातूनच महिलांसाठी जिल्हाभर हे उपक्रम राबवले जात असल्याचं सौभाग्यवती महाडिक यांनी नमूद केलं यावेळी पंचायत समिती सदस्या सोनाली पाटील यांनी महिलांनी शासकीय रोजगार पूरक योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं सरपंच राजेंद्र पाटील यांनी हा उपक्रम महिलांना विकासाच्या आणि प्रगतीच्या दिशेनं नेण्यासाठी उपयुक्त ठरेल असं सांगितलं त्यानंतर प्रशिक्षिका गंधाली दिंडे सोनाली निचिते धनश्री परीट यांनी उपस्थित महिलांना नीळ फिनेल वॉशिंग पावडर सेंट अगरबत्ती चौपाटी पदार्थ केक मसाल्याचे पदार्थ यांचं प्रशिक्षण दिलं याप्रसंगी वैशाली पाटील पुष्पलता पाटील किशोर पाटील संपदा पाटील निवेदिता पाटील वैशाली पाटील राजश्री जाधव पोलीस पाटील संतोष पाटील यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या